Welcome to my channel. मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी 2 संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता प्रस्तुत अभंगात संत एकनाथांनी पाणी व योगी पुरुष यांची तुलना केली आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे अनेक उदाहरणातून स्पष्ट केले आहे. जेवी चंद्रकिरण चकोरासी पांखोवा जेवी पिलियासी जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वांसी मृदुत्व जळ वरी वरी झाळी मळ योगी या सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. मग काय सांगितलं आहे? योगी सर्व काळ सुखदाता. योगी म्हणजे कोण? तर योग साधना करणारा साधू. सर्व काळ म्हणजे सर्व समय पूर्ण वेळ तो काय करतो? सुखदाता म्हणजे सुख देणारा. योगी पुरुष हा कसा आहे? सर्व काळी सर्व वेळ पूर्ण वेळ तो आपल्याला नेहमी सुख देणारा असतो. तर काय सांगितलंय? जेवी चंद्रकिरण चकोरासी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चंद्रकिरण चकोरासी. चकोर म्हणजे काय? तर एक काल्पनिक पक्षी हा चंद्रकिरण पिऊन जगतो अशी कल्पना आहे. मग काय सांगितलं आहे? जेवी चंद्रकिरण चकोरासी. ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असते. पांखोवा जेवी पिलियासी. पांखोवा म्हणजे काय? तर पक्षिणीचे पंख. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, पिलियासी म्हणजे पिल्लांशी. म्हणजे काय सांगितलं आहे? पांखोवा जेवी पिलियांसी. ज्याप्रमाणे लहान पिल्लांना जसे पक्षिणीचे पंख पंखांचा आसरा असतो. काय सांगितलं आहे? जेवी चंद्रकिरण चकोरासी पांखोवा जेवी पिलियासी. म्हणजे ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असते, अजून ज्याप्रमाणे लहान पिल्लांना पक्षिणीचे पंखांचा आसरा असतो. जीवन जैसे का जीवासी. मग काय सांगितले? जीवन म्हणजे इथे अर्थ घेतला आहे पाणी. जैसे म्हणजे जसे, जीवांसी म्हणजे जीवन मात्रा सर्व जीवांसाठी. म्हणजे काय सांगितलं आहे? तर पाणी जसे सर्व जीव मात्रांना जीवनदायी असते. जीवन जैसे का जीवासे म्हणजे काय सांगितलं आहे? पाणी जसे सर्व जीव मात्रांना जीवनदायी असते, तेवी सर्वांसे मृदुत्व. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, मृदुत्व म्हणजे मऊपणा. मग त्याप्रमाणे योगी पुरुषांच्या मनाचा मऊपणा सर्वांना कसा असतो? हवासा असतो, हवासा वाटतो. मग काय सांगितलंय? जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वांसे मृदुत्व. ज्याप्रमाणे काय सांगितलं आहे? पाणी जसे सर्व जीव मात्रांना जीवनदायी असते, त्याप्रमाणे योगी पुरुषांचा मनाचा मऊपणा हा कसा सर्वांना हवासा वाटतो. जळ वरी वरी झाळी मळ योगी या सबाह्य करी निर्मळ. जळ म्हणजे पाणी, वरी वरी म्हणजे वरवर, झाळी म्हणजे धुणे, मळ म्हणजे घाण. मग काय सांगितलं आहे? जळ वरी वरी झाळी मळ. मग पाणी काय करतं? वरवरचे डाग मळ कसं करतं? धुवून टाकते. योगी या सबाह्य करी निर्मळ. सबाह्य म्हणजे आतून व बाहेरून, निर्मळ म्हणजे स्वच्छ. मग योगी पुरुष काय करतं? तर सर्वांची मने आतून बाहेरून, सबाह्य म्हणजे आतून व बाहेरून कसं करतं? निर्मळ करतं, स्वच्छ करतो. मग काय सांगितलंय? जळ वरी वरी झाळी मळ योगी या सबाह्य करी निर्मळ.
पाणी काय करतं, वरवरचे दाग किंवा मळ धुऊन टाकते. पण योगी काय करतो, योगी पुरुष सर्वांची मने आतून व बाहेरून कशी निर्मळ करतात, स्वच्छ करतात. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदक म्हणजे काय तर पाणी. मग पाणी एक वेळ काय करतात, उदक सुखी करी एक वेळ, म्हणजे पाणी एक वेळ प्यालास जीवाला कसं मिळतो, आनंद मिळतो, सुख देत. योगी सर्व काळ सुखदाता. परंतु योगी काय करतो, सर्वांना पूर्ण वेळ सर्व काळी कसं देतो, सुख देतच असतो. मग काय सांगितलंय, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. मग पाणी एक वेळ प्यायल्यास जीवाला कसं मिळतं, आनंद मिळतो. परंतु योगी सर्वांना पूर्ण वेळ किंवा सर्व काळ हा कसा देतो, सुख देणारा असतो. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिती होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता. योगी यांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. मग काय सांगितलं आहे इथे, उदकांचे सुख ते किती, उदक म्हणजे पाणी. सवेची क्षणे तृषिते होती, सवेची म्हणजे स्वतः आणि तृषिते म्हणजे तहानलेला. मग काय सांगितलं आहे, तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी कसं होतो, तृप्त होतो. त्याला, त्या माणसाला त्या क्षणाचे सुख मिळते. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. मग उदक म्हणजे काय सांगितलंय, पाणी. तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी काय होतो, तृप्त होतो. त्या क्षणाला त्याला सुख मिळते. योगिया दे स्वानंद तृप्ती. स्वानंद तृप्ती म्हणजे काय तर आत्मानंद, निरपेक्ष आनंद. मग योगी पुरुष काय देतो, परम सुख देतो, परम आनंद देतो. सुखासी विकृती पै नाही, म्हणजे असं ते देतो स्वानंद तृप्ती, अक्षय न संपणारे अखंड आत्मसुख देतो. योग्याने दिलेल्या सुखाला क्षय नाही, त्यात कोणतीही विकृती नाही. ते सुख कसं आहे, अक्षय आहे. मग काय सांगितले आहे, उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिती होती. म्हणजे तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी कसं होतो, तृप्त होतो. त्याला त्या क्षणाचे सुख मिळते. पण योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. परं योगी पुरुष कसं परम सुख देतो, अक्षय न संपणारे असं अखंड आत्मसुख आपल्याला तो देतो. मग योग्याने दिलेले या सुखाला कसं आहे, क्षय नाही, त्यात कोणतीही विकृती नाही. ते सुख कसं आहे, अक्षय आहे. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता. मधुरता म्हणजे गोडी, रसना म्हणजे जीभ. योगी यांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. निवविता म्हणजे संतुष्ट करणे आणि सर्वेंद्रिया म्हणजे सर्व इंद्रियांना. मग काय सांगितलं आहे, उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता. मग पाण्याची गोडी फक्त कसं जिभेला तृप्त करते, समाधान देते. परंतु योगी यांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. पण योगी पुरुषाने दिलेला गोडवा हा सर्व इंद्रियांना कसं करतो, शांत करतो, समाधान देतो. मग काय सांगितलं आहे इकडे, तर उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. म्हणजे तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी तृप्त होतो, त्याला क्षणाचे सुख मिळते. पण योगी
परम सुख देतो, अक्षय न संपणारे असा अखंड आत्मसुख देतो, योग्याने दिलेल्या सुखाला क्षय नाही, त्यात कोणतीही विकृती नाही, ते सुख कसं आहे, अक्षय आहे। उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता। मग काय सांगितलं आहे, पाण्याची गोडी फक्त जिभेला तृप्त करते, समाधान देते, परंतु योगी पुरुषाने दिलेला गोडवा हा कसा आहे, सर्व इंद्रियांना शांत करतो, समाधान देतो। मेघ मुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी, तैसे योगियांसे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावने, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी। मग काय सांगितले आहे, मेघ मुखे अधपतन, मेघ म्हणजे ढग, मुखे म्हणजे तोंडाने, अधपतन म्हणजे काय तर खाली येणे, जाण म्हणजे जाणून। मग काय सांगितलं आहे, मेघ मुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, मग ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते। अधपाते निवती जन, जन म्हणजे लोक, अन्नदान सकळांसी, सकळांसी म्हणजे सर्वांना। मग काय सांगितलं आहे, तर मातीवर पडलेल्या पाण्यातून अन्नधान्य निर्माण होते। मग काय सांगितलंय, मेघ मुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी, मग ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते, मातीवर पडलेल्या पाण्यातून काय होतं, अन्नधान्य निर्माण होते, म्हणजेच ढगातून पडणारे पाणी पाहून लोक कसे होतात, खुश होतात, त्यांचे मन समाधानी होते। तैसे योगियांसे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावने, जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी। तैसे म्हणजे तसे, खालुते म्हणजे खाली, श्रवण कीर्तन म्हणजे देवाचे भजन कीर्तन गाणे ऐकणे, निज ज्ञाने म्हणजे आत्मज्ञान, उद्धर म्हणजे उद्धार करणे, म्हणजे तैसे म्हणजे त्याप्रमाणे योगियांसे खालुती येणे, म्हणजे त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा खाली धरतीवर येतो, जे इहलोकी जन्म पावणे, म्हणजेच काय सांगितले, इहलोकात जन्म घेतो, काय सांगितलं आहे, तैसे योगी असे खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे, म्हणजे ज्याप्रमाणे काय सांगितलं आहे, त्याप्रमाणे योगी पुरुष कसं जेव्हा खाली धरतीवर येतो, म्हणजेच काय तर या इहलोकात जन्म घेतो, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी, मग तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याचे बोल ऐकण्याने, त्याच्या सकीर्तनाने लोकांची मने कसे होतात, समाधानी होतात। योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा कसा करतो, उद्धार करतो। मग काय सांगितले आहे, तैसे योगियांसे खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी। मग त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा खाली धरतीवर येतात, म्हणजेच काय तर इहलोकात जन्म घेतात, तेव्हा त्यांच्या बोलण्याने, त्यांचे बोल ऐकण्याने, त्यांच्या सकीर्तनाने लोकांची मने कसे होतात, समाधानी होतात। योगी पुरुषच्या आत्मज्ञानाने समस्त लोकांचा कसा होतो, उद्धार होतो। योगी सर्वकाळ सुखदाता। जेवी चंद्रकिरण चकोरासी, पांखो वा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व, जळ वरी वरी झाळी मळ, योगी या सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता, उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती,
योगिया दे स्वानंद तृप्ति सुखासी विकृति पै नाही। उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता। योगी यांचे गोडपण पाहता होई निवविता सर्वेंद्रिया। मेघ मुखे अधपतन उदकाचे देखोनी जान। अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी। तैसे योगियांसे खालुते येने जे इहलोकी जन्म पावने। जन निववी श्रवण कीर्तने निजन्याने उद्धरी। Please like and subscribe my channel. Visit my website komalahirao.com. Thanks for watching.